धामणगाव रेल्वे तालुक्यातील सावळा येथे वादळी वाऱ्यासहित अकाली पावसाने थैमान घातलं. शेतीचं अतोनात नुकसान झालं, शिवाय अनेक घरांचे टीन उडाले, लग्नाचा मंडप देखील उडाला. पहाटे 4 वाजता अकाली पावसाचं आगमन झालं तर शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं नुकसान झालं. वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठाही काही काळ खंडित झाला होता. धामणगाव रेल्वे तालुक्यातील सावळा येथे वादळी वाऱ्यासह अकाली पाऊस झाला. या पावसाने अवी गणेश टेकाडे यांच्या शेतातील तीळ या पिकाचे खूप नुकसान झालेले आहे. पूर्णपणे तीळ झोपलाय, लावलेल्या पिकाचा खर्च निघणार की नाही अशी शंका शेतकऱ्यांना आहे. त्यांची अपेक्षा आहे की त्यांना काही आर्थिक मदत मिळावी. या अकाली पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं तीळ व भुईमुंग यांचे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे. मी रात्रंदिन राबतोबा शेतात, माझ्या कष्टाचं काही फळ भेटू नाही राहिलं. काय करायचं समजत नाही. पाणी 4 वाजता आलं घरात पाणी, नुकसान झालं. नुकसान तुम्ही टेकाडे? अरविंद गणेश राव टेकाडे सावळा. तुमचं नुकसान खूप झालंय, पुरा जमीन ध्वस्त झालाय. अडीच एकर तीळ आणि 2.5 एकर भुईमुग. किती म्हणजे कितीच नुकसान झालं? 70-80 हजार रुपये नुकसान झालं. काय अपेक्षा काय सरकारकडून? हीच अपेक्षा आहे की काही ना काही नाही तर भरपाई मिळा. चक्रीवादळाने अनेक घरावरचे टीन व लग्नाचे मंडप उडाले. पहाटे 4 वाजता अकाली पावसाचे आगमन झाले तर शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले व विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला.